नमस्कार, आज आपण करणार आहोत कोबीपासून कुरकुरीत अशी भजी। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत बेलघंटी देखील वाजवा। म्हणजे काय होईल, तुम्हाला मी ज्या रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कोबी चांगला बारीक चिरून घेतला, त्यानंतर बेसन पीठ, ओवा, लसूण आणि मिरचीचा ठेचा, त्यानंतर हळद, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कोबीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, त्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया, त्यानंतर एक चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा ओवा टाकून घेऊया। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा केला होता तो टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला त्यात एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कोबीची भजी करताना कायम त्यात पाणी टाकायची गरज नाही पडत, कारण कोबीला पाणी सुटतं। अशा प्रकारे आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला एक एक करून भजी सोडून घ्यायचे आहेत आणि चांगल्या लालसर होतोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आपल्या भजी थोड्याफार लालसर झालेल्या आहेत, अजून 2 ते 3 मिनटं आपण चांगले फ्राय करून घेऊया। 2 ते 3 मिनटं झालीत, आपली भजी चांगली तयार झालेली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर अशाच प्रकारे आपण बाकीच्या भजी देखील करून घेऊया। काही दिवसांपूर्वी मी गोल कांद्याची भजी केली होती, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। आपल्या सर्व भजी फ्राय करून झालेल्या आहेत। तुम्हाला कोबीची कुरकुरीत अशी भजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। बाहेरून एकदम कुरकुरीतपणा आलेला आहे आणि आतून एकदम सॉफ्ट झाली आहे।